प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. टेंभूचे पाणी कलेडोनसह 16 गावांना न मिळाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा सर्वपक्षीय परिषदेत निर्णय. खटाव तालुक्यातील कलेडोन गाव, ज्याच्या 5वीलाच 12 महिने दुष्काळ पुजलाय, टेंभूचे पाणी या भागासाठी जीवनदायी आहे. मात्र इच्छाशक्ती अभावी हे पाणी या दुष्काळी टप्प्यात अजूनही पोहोचलं नाही. अस्माणी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडलेल्या कलेडोन ग्रामस्थांनी पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरवले. 16 गावांना टेंभूचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा ठाम निर्धार विखळे येथील सर्वपक्षीय पाणी परिषदेत घेण्यात आला. सदर मेळाव्यात पाणी मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. सदर मेळाव्यात कलेडोनसह 16 सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या मेळाव्यात लढा पाण्याचा, तहानलेल्या जीवांचा या घोषणा देण्यात आल्या. 16 गावातील सरपंचांनी या निर्णयाला संमती दिली. टेंभू योजना ही खरं तर सातारा जिल्ह्यातील आहे, पण या योजनेचा पुरेपूर फायदा मात्र सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना होताना दिसत आहे. दुष्काळग्रस्त भागाला हे पाणी अद्याप मिळालेले दिसत नाही. कलेडोनसारख्या दुष्काळी भागाला याचा फायदा होताना दिसत नाही. हा भाग पाण्यापासून वंचित असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. या भागातील लोकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. जनावरांना खायला चारा नाही की प्यायला पाणी नाही, इतकी बिकट अवस्था या गावची आहे. अक्षरशः या लोकांवर रडत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी लढण्याची वेळ आली आहे असा निर्णय सदर मेळाव्यात घेण्यात आला. 1974 ते 1976 सालच्या लवादामध्ये 584 TMC पाणी उपलब्ध आहे. यातील 30 ते 35 TMC पाणी अजूनही उपलब्ध आहे. यातील फक्त 3 ते 4 TMC पाण्याची गरज आहे. हे पाणी खटाव तालुक्यातील 16 आणि मान तालुक्यातील 16 गावांना सहज मिळू शकते. त्यामुळे शासनाकडून वर्षातून 3 वेळा पाणी देणं शक्य आहे. ते आमच्या हक्काचं पाणी आहे, ते आता कसं द्यायचं हे शासनानंच ठरवावं. सदर मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर, माजी आमदार प्रभाकर घारगे, माजी कोकण विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य सौ मेघाताई पुकळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.